हाँ तर आपण इथे होतो, इथून चार रस्ते आहेत, एक मट्टूपट्टी, एक टेकडी, एक कोचीन अँड एक कोईम्बतूर. तर आपण मट्टूपट्टी केलं आहे, कोचीन केलं आहे आणि कोईम्बतूर हे इकडचे आपण लोकेशन कवर केलं आहे. तर हा पूर्ण एक मॅप आहे. आता फॉग गेला आहे आणि हा पहा अनामुडी हिल्स किती उंच आहे. तो समोर दिसतंय ते टी म्युझियम आहे, तिकडे आपण जाणार आहोत. आणि बाजूलाच ना एक शाळा आहे, मागे मस्त डोंगर रांग आहेत आणि त्याच्या खाली शाळा. आपण आता एका टी म्युझियमला आलो आहे, मागे ह्या साईडला टी म्युझियम आहे आणि हा मागचा नजर आहे, शाळा आहे, शाळेच्या वर असं डोंगर आहे. हे मागे टी म्युझियम आहे. म्युझियमची एंट्री फी पर हेड 125 आहे. सुरुवातीलाच ब्रिटिश काळातील काही वस्तू होत्या, जसे हे त्या काळचे आगगाडीचे एक चाक आणि बाजूलाच त्यांनी काही शिकार केलेल्या प्राण्यांचे खरेखुरे चित्तथरारक अवशेष होते. बाजूलाच दुसऱ्या खोलीत मुन्नारमध्ये उगवल्या जाणाऱ्या चहाची शेती त्याविषयक त्यांनी क्रमवारे फोटोद्वारे माहिती दिली होती. पूर्वीपासून इथे राहणारे मूळचे मुटुवन आदिवासी यांची माहिती इथे दिली आहे. त्या काळच्या तमिळनाडू या राज्यातून स्थलांतरित होऊन आलेल्या या कनंदेवन टेकडीचे हे रहिवासी. या कनंदेवन हिलच्या नावाच्या मागे एक कथा सांगितली जाते. एक म्हणजे हे नाव एका जमीनदारावरून पडले असावे आणि दुसरे म्हणजे कनन आणि देवन हे असे दोन मुटुवन आदिवासी मित्र होते, यावरून ह्या जागेचे नाव कनन देवन असे पडले असावे. काही गोष्ट होती त्या काळच्या, मी तुम्हाला एक एक करून दाखवतो. हा त्या काळचा पाटटब आहे, हा आहे कुकिंग रेंज, म्हणजे बहुतेक शेगडी आपली असेल तसं असेल, बहुतेक स्टोव आहे, हां स्टोव टाईप आहे. त्यानंतर हा फिल्म प्रोजेक्टर आहे, हा काय बूट स्लाइड प्रोजेक्टर आहे, हा वॉल रेडिओ आहे, हा फिलिप्सचा आहे रेडिओ. आणि बाकी तिकडे टीबद्दल माहिती दिली, टीचं ओरिजिनेट कसं होतं ते सगळ्या गोष्टी माहिती दिली. त्यानंतर इथे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने बनवली जाणारी चहा सोबतच त्या चहाचे किती प्रकार असतात त्याची माहिती इथे दिली जात होती. But whitey no in the market, whitey is less production. But whitey good for heart flow, anti-cancer, otherwise immunity power high. Any skin disease good for it. Whitey after breakfast, 3 or 4 bud, direct chew on. But whitey no in the market. The second one, green tea, another 2 leaves. Only the plantation, only the 2 soft leaves only, hand plugging, no any other process, just only washing the leaf. Then steaming, steaming, rolling sunlight, equal green tea. But green tea, white tea, no withering, no oxidation. It's a more antioxidant value, but white tea, green tea, not a drink an empty stomach. After breakfast, let's start in green tea and white tea. You will empty stomach break, except the stomach good bacteria will make you live. People in the plantation, white tea, green tea only, manually done. थोडक्यात सांगायचं झालं तर एका चहाच्या काडीने ग्रीन टी, ब्लॅक टी आणि व्हाईट टी असे तिन्ही टी बनवल्या जातात, फक्त त्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यानंतर इथे क्रशिंग, टिअरिंग आणि कर्लिंग हे 3 टप्प्यात होते. त्यानंतर तयार झालेल्या चुऱ्यावर फर्मेंटिंग म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया होते. फर्मेंटिंग नंतर तो जो लगदा असतो तो साफ केला जातो
आणि त्यानंतर आकाराप्रमाणे त्याची विभागणी केली जाते, हे तुम्ही आता पाहू शकता। चायचे प्रकार आहेत, त्या साईडला ग्रीन टी आहेत, आतमध्ये टीचं फॉर्मेशन म्हणजे बेसिक त्या झाडाच्या पानापासून शेवटपर्यंतचं जे प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस त्यांनी समजवली। तर हा ह्या पॉईंटला तुम्ही येऊ शकता, फार सुंदर प्रकारे त्यांनी प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन केली। कंपनीचं नाव आहे कनन देवन हिल प्लांटेशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, जी पूर्ण टाटाच्या अंडरच आहे। टाटाचं जर टी लवर असाल किंवा कॉफी लवर असाल तर तुम्ही इथून तुमच्यासाठी टी कॉफी घेऊ शकता। वेगवेगळ्या प्रकारचे टी आणि कॉफी जिथे अवेलेबल आहेत। आत्ताचा शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे आय थिंक मुन्नारचा आमचा हा लास्ट आहे। उद्या सकाळी आम्ही मुन्नारवरनं निघणार आहोत। आपले मुन्नारमधले सगळे लोकेशन आज फिरून झालेत जेवढे जवळजवळचे होते ते। सो मी मिस केलं ते आपल्या कॅप्टनला, जर कॅप्टन असतं तर आणखी राईड करता आली असती, पण आता काय करणार, आपल्यासाठी हा कॅप्टन होता मुन्नारमधला ज्याने आपली चांगली सोबत निभावली। आपल्याला जिकडे जिकडे जायचं होतं ते प्रॉपर आपण लोकेशन कवर केले। आणि जर तुम्ही मुन्नारला याल, जर तुम्हाला बाईक रेंटल घ्यायची असेल तर इथे शालोम म्हणून, मी तुम्हाला ते डिटेल दाखवतो एक मिनिट। हा शालोम म्हणून एक बाईक रेंटल आहे, तिथे तुम्हाला बुलेट आहे, काही अनेक प्रकारच्या बाईक आहेत, ज्या प्रकारे अवेलेबिलिटी असेल त्यानुसार तुम्हाला मिळतील। तर आपण घेतली होती ज्युपिटर आणि चांगला ॲव्हरेज दिला तिने, प्रॉपर काही प्रॉब्लेम दिला नाही। 400 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आपण जवळपास 2 दिवस कंटिन्युअस फिरत होतो आणि घरापासून थोडं लांब असल्यामुळे आपल्याला बाकी पण फिरता आलं। हे जे शालोम रेंटल स्कूटरचं शॉप आहे ना, ते खाली जो एसटी स्टँड आहे मुन्नारचा, तिथून हार्डली वॉकेबल आहे, म्हणजे 10 मिनटं वॉकेबल आहे। वरती एक तिचं मी लोकेशन तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकतो, डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। जर तुम्ही मुन्नारला आलात तर तुम्ही इथून बाईक रेंटल करू शकता।